आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं तानाजी मालुसरे यांनी म्हटलं होतं, हे तुम्हाला माहीत आहेच. पण आता तशाच काहीशा आशयाचं विधान सरन्यायाधीशांनी केलं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आधी खटले संपवायचे मगच जेवायचं असा निर्धार सरन्यायाधीशांनी केलाय. गुरुवारी सत्ता संघर्षाचा निकाल लागला. या निकालाचा अर्थ सगळेच जण आपापल्या परीने काढतायत. हा निकाल काहींना कळलाच नाही तर काहींना फारच जास्त कळला यावरून चर्चा रंगल्यात. सत्ता संघर्षाचं किचकट प्रकरण आता 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर गेलंय खरं, पण त्यानंतर आता सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी महत्वाचा निर्धार केलाय. त्यांनी केलेल्या या निर्धारावरून ते कौतुकाचा विषय ठरू लागलेत. सर्वोच्च न्यायालयात 1500 खटले सादर होणार आहेत, हे पार पडणं अशक्य नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे मी स्वतः प्रत्येक खटला पाहिन असंही चंद्रचूड यांनी म्हटलं. त्याआधी घडलेला किस्सा खरं तर भारी होता. सरन्यायाधीशांनी कामाचा धडाका लावलाय. शुक्रवारी दिवसभरात 1323 सुनावण्या होणार होत्या. या सगळ्या सुनावण्या संपल्या की मगच जेवायला जायचं असे आदेशच चंद्रचूड यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोडले. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर सोशल मीडियात त्यांचं चांगलंच कौतुक होताना दिसतंय. या आधीही चंद्रचूड कौतुकाचा विषय ठरले होते. एक दिवस त्यांना कोर्टात पोहोचायला फक्त 10 मिनिटं उशीर झाला होता. तेव्हा त्यांनी कोर्टात उपस्थित असलेल्या सगळ्यांची जाहीर माफी देखील मागितली होती. हा किस्सा समोर आल्यानंतर सुद्धा चंद्रचूड यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव झाला होता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.